जर का आता जिम्मा 3 निघाला आणि त्याच्यामध्ये सरांची एंट्री झाली तर काय एक धमाल येईल साधारण. मग माझी एक्झिट. नमस्कार, मी मधुरा शिधाळे आणि कलाकृती मिळत मग सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित झिम्मा 2 ट्रेलर फायनली लॉन्च झालेला आहे आणि त्यानिमित्ताने माझ्याबरोबर आहे सगळ्यांच्या लाडक्या सुचित्रा मांदेकर. हाय ताई. हॅलो. सगळ्यात आधी दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि कशी सुरू आहे दिवाळी? फराळ वगैरे छान यावेळेस काय काय केलंय घरी? काय, मी दरवर्षी मी फक्त बेसनचे लाडू करते, बाकीचं सगळं विकत आणते कारण बाकी मला काही जमत नाही. पण बेसनचे लाडू मनापासून करते आणि ते स्वामींना दाखवते आणि आदेशच्या पप्पांना देते. बरं, दिवाळीच्याच शुभ मुहूर्तावरती आज फायनली ट्रेलर लॉन्च झालाय आणि आज आपण सगळ्यांनी इथे एकत्र बघितला, कसं वाटलं बघून? तुम्ही आज पहिल्यांदा बघितला? हो, ऑफकोर्स आम्ही पहिल्यांदा बघितला. एक्साइटमेंट होती आणि फिल्म तर केली होती पण त्यातलं काय कापून याने त्याचा ट्रेलर बनवलाय हे माहिती नव्हतं आणि इमॅजिन केलं नव्हतं. त्याहूनही सुंदर ट्रेलर बनलाय. तुम्हाला कसा वाटला? हे खूप सुंदर वाटलं. मी मगाशी मी सगळ्यांना सांगते की दोनदा बघून मन भरलं नाही असं वाटलं की, आणि ते बघताना ना ते जाणवत होतं की ट्रेलरच इतका भारी आहे की फिल्म मध्ये अजून काय काय छान बघायला मिळणार आहे. स्कॉटलंड मध्ये शूट झालं असं मला कळलं. काय काय तिथे गेल्यावर मजा गेली आणि प्लॅन्स किती फसलेत, कारण ती जागाच अशी होती की जिथे तुम्हाला शॉपिंगसाठी काही स्कोप नव्हता. एक तर तुला कोणी सांगितलं आम्ही कुठे शूट केलंय ते? टॉप सिक्रेट. तुम्ही फिल्म बघितल्याशिवाय नाही आम्ही तुम्हाला सांगणार. आणि यास शॉपिंग अजिबात नव्हतं तिकडे आणि मग आम्ही हट्टाने शॉपिंग केलं होतं पण मी आणि निर्मिती ताईने. पण त्याच्यामध्ये सुरुवातीलाच ट्रेलरच्या स्टार्टिंगलाच आपण बघतोय की तुम्ही ड्रायव्हिंगसाठी निर्मिती ताईंना विचारलंस की येतं की नाही. पण तुझा ड्रायव्हिंगचा साधारण कसा आहे अनुभव, की म्हणजे पहिल्या वेळेस ज्यावेळेस तू ट्राय केलं होतंस ड्रायव्हिंग त्यावेळेसचा अनुभव कसा आहे? अरे बापरे, तो हॉरिबलच आहे. कोणाचाही हॉरिबलच असतो. फक्त माझं बेस्ट लक असं आहे की मला आदेशने सांगितलं होतं की सुचित्रा, तू जेव्हा एकटी गाडी चालवशील तेव्हाच तुला तो कॉन्फिडन्स येईल. माणूस सोडून तू, म्हणजे माणसाला धक्का लागणार नाही हे पहिलं बघ. तर कारण गाडीचं ठीक आहे, तू कुठेतरी ठोकलीस तर लोकांना आपण काहीतरी हे करू शकतो, स्पीड नको आणि कॉन्फिडेंटली गाडी चालव. पण त्याने मला फार कॉन्फिडन्स दिला गाडी चालवण्याचा. याच्यामध्ये तुमचा एक डायलॉग आहे ज्यावेळेस तुम्ही सायलीला विचारता की कृतिका तुला सासूच्या आवडीनिवडी काही माहिती नाहीत का? तुझं काय आवडतं एवढं सुद्धा माहित नाहीये का गो कृतिका तुला? खऱ्या आयुष्यामधला कसा अनुभव? तुम्हाला सुरुवातीपासून सगळं माहिती होतं, सरांनी सांगितल्या त्या गोष्टी का तुम्हाला हळूहळू कळत गेल्या? नाही नाही, मी 18 वर्षाची होते तेव्हा मी लग्न केले, त्यामुळे आदेश काय मला सांगणार, काय 5वीच सांगेल मला? मला काही माहिती नव्हतं आणि आदेशची आई एवढी धमाल होती की ह्याच्याहून चांगली बेटर सासू मला नाही मिळणार याची मला खात्री आहे. जर का आता झिम्मा 3 निघाला आणि त्याच्यामध्ये सरांची एंट्री झाली तर काय एक धमाल येईल साधारण? मग माझी एक्झिट. कारण का पहिल्या भागामध्ये जे चेहरे नव्हते आता दुसऱ्या भागात नवीन चेहरे ऍड झाले, तर आता एक एक्साइटमेंट आहे तिसऱ्या भागाला. तर आता नवीन आता कोणी मेल म्हणजे आता कोणी मेल आर्टिस्टमध्ये कोणी ऍड होईल का? ओ बापरे, जोरात आहे तुमचे विचार एकदम. माहित नाही काय होईल, मजा येईल. डेस्टिनेशनच इतकं छान होतं, काय एक अनुभव कोणता असा की जो कायम आठवणीमध्ये राहणार आहे? अनुभव काय असतं की तुम्ही एक वेगवेगळ्या वृत्तीचे वेगवेगळ्या लोक स्वभावाची लोकं 20-24 दिवस एकत्र राहतात ना, त्या तो अनुभव हा वेगळाच असतो आणि त्याची गंमतच वेगळी असते. सो त्याच्यात प्रत्येक एक गोष्ट नाही मी तुला सांगू शकणार, पण एकमेकांबद्दल केअर करणं, एकमेकांसाठी थांबणं, एकमेकांना सांभाळून घेणं, एकमेकांची हेल्प करणं, ह्या गोष्टी खूप होतात. ती देवाणघेवाण खूप होते. एखाद्या इमोशनल गोष्टीबद्दल आपण शेअर करतो, खूप कंटाळा आला असेल तर आता हिची कंपनी इलाज नाही आहे पण तरी हीच आता आपल्याला कंपनी असणार आहे, हे ह्या ह्याने ॲडजस्ट करून पुढे जाणं ही गंमत आहे. फेस मास्क लावल्यावर जे काही एक टफ कॉम्पिटिशन आणि हे सगळं झालंय ते कसं दिसतंय? अरे बापरे, आम्ही ते करताना आधी असं तर कोण पहिलं लावणार, मग त्याच्या क्षितीचं असं झालं मी लावते म्हणजे तुम्हाला कळेल तरी का? सायली, हां सायली, आणि सायली इज व्हेरी हेल्पफुल गर्ल. तर तिचं असं सुचिताई थांब मी तुला लावून देते तो मास्क वगैरे असं करून आम्ही मजा, आणि ते बघून खरं हिलेरियस वाटतंय का? काय वाटतंय?
बघताना खूप धमालेली आपण. हो ना, हा बाबा, तेच महत्त्वाचं. कॉम्पिटिशन म्हटलं जी एक्सप्रेशन दिलेत ना तुम्ही, ती फार कमाल आहे. आणि ते पुस्तर त्याचं आयत्या वेळेच आहे. हो, दिवाळी आहे म्हटल्यावर मला एक छोटासा गेम घ्यायचा आहे तुमच्याबरोबर. फराळातले आपले सगळे आवडीचे पदार्थ, काही चटपटीत, काही खुसखुशीत, काही गोड. आता ही जी सगळी तुमची छान गोड टीम आहे, ती फराळातल्या कोणत्या पदार्थांसारखे ते तुम्हाला वाटतात हे मी नावं घेतल्यावरती तुम्हाला सांगायचं आहे. मी एकेका पदार्थाचं नाव घेईन, ठीक आहे? सगळ्यात पहिला छान गोड लाडू. गोड लाडू माझी सायली. अनारसा. अनारसा इज गोड असतो आणि गोडच असतो ना, खुसखुशीत असतो ना. मग निर्मिती ताई. चिवडा. चिवडा इज क्षिती. कंट असा तिखट गोड आणि असा कशाबरोबर एक ही तुम्ही कधीही खाऊ शकता. क्षिती. येस, क्षिती. चकली. चकली इज रिंकू, तिखट थोडीशी. हां. शंकरपाळे. कोण राहिलं होता? सुहास मावशी. हां, खुसखुशीत गोड. आणि आणि अजून काय बरं राहिलं आता? बस झालं सगळं. नाही, हेमंत दादा. हेमंत तो बेसनाचा लाडूच आहे खरं तर. गोड आहे तो. मध्ये मध्ये असं ते मनुक्यासारखा असतो आणि खमंग वाजलेलं बेसनच आहे ते. चांगला आहे मुलगा, फार चांगला. आणि जी अशी चुरचुरीत शेव असते छान, जिच्याशिवाय फराळ सापूर्ण वाटतं, तो सिद्ध आहे. क्या बात आहे. आणि तुम्ही स्वतः? मी काय, चहा त्याच्याबरोबर लागणारा चहा. फराळाबरोबर चहा लागतो ना तो मी. मस्त वाटलं तुमच्याशी गप्पा मारून. थँक्यू सो मच की तुम्ही वेळात वेळ काढून गप्पा मारल्यात. रसिका हो, कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट. मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा.